स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा शांतनू हा विनायकच्या केबिनमध्ये येऊन विनायक कडून सर्व बिले घेतो आणि ते बिले चेक करू लागतो तेव्हा ते बघून शांतनू म्हणतो की आता हे सर्व टॅली आहे आणि म्हणतो की बबन एक काम कर तू ही फाईल लगेच घेऊन दिवेकर सरांकडे जा आणि लगेचच करेक्शन करून घ्या तेव्हा बबन ती फाईल घेऊन निघून जातो तर शांतनू म्हणतो की हिशोबात गोंधळ झाल्यामुळे खूप टेन्शन आलं होतं पण आता काही कारण नाही तेव्हा विनायक म्हणतो की अरे शांतनू आपल्याला ही संस्था मोठी करायची तेव्हा ह्या अशा गोष्टींकडे लक्ष ठेवावेच लागते तेव्हा शांतनू म्हणतो हो आणि हातात हात देत शांतनू तेथून निघून जातो शांतनू बाहेर निघून गेल्यानंतर ले विनायक विचार करतो की संस्थेला तर मोठं करायचंच पण शांतनू जर असाच यामध्ये डोकं घालू लागला ना तर खूप अवघड होईल इकडे विभावरी मेघना आणि पल्लवी आधी तिच्या रूममध्ये येऊन तिच्या बड्डेची सर्व तयारी करत असतात एवढ्यात आदिती तिथे येत म्हणते तुमचं हे काय चाललंय तर विभावरी म्हणते की अहो जाऊ बाई तुम्हाला आवरायला वेळ नसतो ना तेव्हा आम्ही तुमची रूम आवरायला आलो असल्याचे विभावरी सांगते आदिती विभावरीबरोबर बोलत असताना पल्लवी टेबलवरचा आदिती आणि लहानपणच्या शांतनूचा फोटो उचलून हातात घेते तेवढ्यात आदितीचे तिच्याकडे लक्ष जात आदिती पल्लवीला म्हणते की एक मिनट तू हा फोटो का घेतेस तेव्हा पल्लवी म्हणते की अहो आई हा फोटो खूप छान आहे तेव्हा मला तो माझ्या रूममध्ये हवा आहे तेव्हा आदिती म्हणते अजिबात नाही माझ्या लाडक्या मुलाने तो प्रेमाने फ्रेम बनवून इथे आणून ठेवला आहे आणि तुला कशासाठी हवा आहे ग तो फोटो आदिती म्हणते की मी तुझी सासू आहे तू असा हट्ट करू नकोस मी तुला हा फोटो अजिबात देणार नाही आणि तुझ्या रूममध्ये तुझ्या नवऱ्याचे फोटो आहेत ना ग असे आदिती पल्लवीला सांगून म्हणते की चला बरं आता तुमचे आवरून झाले असेल तर तुम्ही जा तेव्हा विभावरी मेघना आणि पल्लवी हळूच बाहेर जाऊ लागतात तर आदिती म्हणते काय वेळे आहेत ह्या शांतनुचे लहानपणचे कपडे आणि खेळणी काढून बसल्या म्हणत आदिती हसू लागते इकडे बाहेर आल्यानंतर पल्लवी विभा आणि मेघना विचार करत म्हणते की आदिती आई नेमकंच टायमाला तिथे कशा आल्या आणि बरं झालं तू सावरून घेतलं पण आपली खूप फजिती झाली ना तेव्हा पल्लवी म्हणते की आपला बेत पूर्ण फसला असे नाही बरं का असे म्हणत पल्लवी शांतनूचा लहानपणचा एक ड्रेस हातात घेऊन तेथून आलेली असते तेव्हा तो ड्रेस बघून विभा आणि मेघना खूप आनंदित होतात तर मेघना म्हणते या एका ड्रेसने काय होणार आहे शेवटी आपला प्रयत्न तर फ्लॉपच झाला तेव्हा पल्लवी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आई रात्री झोपल्यानंतर आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू तर पल्लवी म्हणते की आपण अजून एका माणसाला सुद्धा आपल्या बाजूने वळवू तेव्हा विभा म्हणते प्रभाकर भाऊजी ना तर पल्लवी म्हणते हो तर मेघना म्हणते पण शांतनू भाऊजी कुठे तर ते सुद्धा खूप एक्सायटेड आहेत असे पल्लवी मेघनाला सांगते इकडे विनायक हा घरी येतो तेवढ्यात विनायकला जनार्दनचा फोन येतो तेव्हा विनायक म्हणतो बोल तर जनार्दन म्हणतो की अहो एक महत्वाचं सांगायचंय शांतनू सर आज आपल्या नव्या बिल्डिंगच्या साईटवर आले होते तेव्हा विनायक म्हणतो काय म्हणाले तर जनार्दन म्हणतो हो आणि त्यांनी साईटवर येऊन सगळे काम बघितलं आणि हिशोबही सर्व बघितले कोणत्या वस्तू आणल्यात रेट किती आहे डिस्काउंट किती आहे हे सर्व शांतनुसारांनी तपासले आणि त्यांनी सर्व क्वालिटीही चेक केल्याचे जनार्दन सांगतो तेव्हा विनायक म्हणतो ठीक आहे मी बघतो पण पुन्हा शांतनुसारांना काही सांगू नका ते आल्यानंतर मला अगोदर कॉल करा फोन ठेवल्यानंतर विनायक विचार करत म्हणतो की हा शांतनू आता सर्वच गोष्टीत नाक खुपसायला लागला आहे आणि तो जर असंच नाक खुपसत राहिला ना तर मला काहीच करता येणार नाही असे विनायक त्याच्या मनाशी विचार करतो तेव्हा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे असा विचार करून विनायक हा मोठ्याच्या रूममध्ये येतो तेव्हा मोठे काकासुद्धा तिथेच असतात तेव्हा मोठे काका आणि मोठ्याला मजेत बसलेले असताना बघून विनायक म्हणतो की अगदी मजेत बसले तेव्हा तुम्हाला कशाला हवी ही प्रॉपर्टी सत्ता ते ऐकून मोठे आणि मोठे काकाला मोठा धक्का बसतो तेव्हा मोठे काका म्हणतात की विनायक तुला एवढं चिडायला काय झालं तेव्हा विनायक म्हणतो ती पल्लवी तुमचं बिंग फोडणार होती तिथे मी तुम्हाला वाचवलं आणि तुम्ही इकडे रिलॅक्स बसलेच विनायक म्हणतो की तो पुराव्याचा लिफाफा शोधण्यासाठी ती पल्लवी दिवस रात्र एक करते पण आपल्याकडे सुद्धा तो पुरावा आहे का विनायक म्हणतो जर तो लिफाफा कोणाच्या हाती लागला आणि त्या पत्त्यावरती कुणी जर तो घरी आणून दिला आणि जर तो पल्लवीच्या हातात गेला तर तुमचे लवकरच बारा वाजतील ते ऐकून मोठे काका मोठ्यायला मोठा धक्का बसतो तेव्हा मोठे काका म्हणतात की मग आता काय करायचं पुढे तेव्हा विनायक म्हणतो की आपल्याला जर ही सर्व प्रॉपर्टी आणि सत्ता आपल्या हातात हवी असेल तर आता आपल्याला मोठा गेम खेळायला हवा आणि आता तो शांतनूही कामामध्ये नाक खुपसायला लागलाय विनायक म्हणतो की अगोदरच आपल्या आजोबांनी ही प्रॉपर्टी आदिती काकूंच्या नावावर केली आणि शांतनुने जर यामध्ये लक्ष घातले तर आपल्याला सुईच्या टोका एवढी सुद्धा प्रॉपर्टी मिळणार नाहीये लक्षात ठेवा इकडे पल्लवी ही आदि तिच्या साठी तयारी करत असती आणि एका पेपरवरती खूप छानसा सुविचार लिहित असते तेवढ्यात शांतनू तिथे येत पल्लवीला गुड इव्हिनिंग करतो आणि म्हणतो की हे काय तू तयारीला सुद्धा सुरुवात केली तेव्हा पल्लवी म्हणते हो तेव्हा शांतनूचा लहानपणचा ड्रेस पल्लवी ही शांतनूला दाखवते तेव्हा पल्लवी म्हणते काहीच नाही आमचा सर्व प्लॅन फिसकटला तेव्हा शांतनू म्हणतो कसं काय तर पल्लवी म्हणते की विभा मेघना आणि मी तुमच्या सर्व गोष्टी आणण्यासाठी आईंच्या रूममध्ये गेलो पण तेवढ्यात आई तिथे आली आणि आम्हाला काहीच आणता नाही आले आणि तुमचा आणि आईचा असलेला फोटोसुद्धा आम्हाला आईने दिला नाही पल्लवी म्हणते की त्या म्हणाल्या की हा फोटो माझ्या लाडक्या मुलांनी मला फ्रेम बनून आणून दिलाय तेव्हा मी तो तुम्हाला देणार नाही ते ऐकून शांतनू हसू लागतो तेव्हा पल्लवी म्हणते हे बरं आहे तुमचं आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि तुम्ही आमच्यावरच हसा त्यानंतर शांतनू उठून उभा राहत त्याच्या बॅगमधून गुलाबाचे फुल काढतो आणि पल्लवीला क्वाटवर बसून ते गुलाबाचे फुल पल्लवीसमोर धरतो तेव्हा पल्लवीला खूप आनंद झालेला असतो ते गुलाबाचे फूल आपल्या हातात घेत पल्लवी म्हणते की हे काय आहे तर शांतनू म्हणतो की काही गोष्टी आनंदाच्याच असतात शांतनू म्हणतो की आज तुझ्यामुळे मला माझ्या आईशी पुन्हा नातं जोडता येत आहे यामुळे मी खूप खुश आहे तिच्याबद्दलचे माझ्या मनात असलेले सर्व गैरसमज तू दूर केलीस शांतनू म्हणतो की तू तिची चांगली बाजू माझ्यासमोर आणलीस तिच्यातली प्रेमळ आई जागी केलीस आणि मला खरी आई तू समजावलीस आणि तुझ्यामुळेच आम्ही दोघं एकत्र येऊ शकलो असे शांतनू पल्लवीला सांगतो शांतनू म्हणतो की पल्लवी इतक्या दिवसापासून तू ही जी धडपड करत होती ती का करत होती हे मला आत्ता समजलंय तेव्हा पल्लवी सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर संध्याकाळी शांतनू आणि पल्लवी सर्वांना आदितीला जे सरप्राईज द्यायचं असतं त्यासाठी इन्व्हाइट करतात तेव्हा पल्लवी ही शांतनूकडे येत म्हणते की शांतनू तुम्ही सर्वांना सांगितलंय ना तर शांतनू म्हणतो हो त्यानंतर शांतनू आणि पल्लवी सर्वांना एकत्र बोलावतात सर्वजण आल्यानंतर पल्लवी म्हणते की उद्या आईचा वाढदिवस आहे पल्लवी म्हणते त्यासाठी आपण एक छानसा छोटासा कार्यक्रम ठेवावा असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही सर्वांना बोलावलंय तेव्हा ते ऐकून मोठ्याही म्हणते की पल्लवी आत्ताच एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आली तेव्हा एवढा मोठा सोहळा करण्याची तरी काय गरज आहे पल्लवी म्हणते की कार्यक्रमाची खास गोष्ट अशी आहे की इतके दिवस शांतनुने जे केलं नव्हतं ते आता ते करणार आहे ते म्हणजे की शांतनूंना त्यांच्या आईला आई अशी आई प्रेमाने हाक मारायची ते ऐकून मोठे काका का मोठे आणि विनायकला मोठा धक्का बसतो त्यानंतर मोठ्या विनायक आणि मोठे काका का हे मोठ्याईच्या रूममध्ये येतात तेव्हा विनायक भडकत त्यांना म्हणतो की आपण उगाच आदिती काकू आणि पल्लवी मागे वेळ घालवला आणि आपल्याला शांतनू संपवू शकतो तेव्हा आता आपण एकच काम करायचं तर मोठे काका म्हणतात काय तर विनायक म्हणतो की शांतनूला संपवायचं ते ऐकून मोठे काका आणि मोठ्याला मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे शांतनू आदितीच्या बड्डेसाठी त्याची खूप रूम सजवतो आदिती आणि त्याचे सर्व फोटो एकत्र घेऊन आणि सर्व कागदावरती एकमेकांसोबत ते फोटो चिटकवून शांतनू हा खूप तयारी करत असतो तेव्हा ते बघून पल्लवी म्हणते की आई आणि मुलांचं एवढ्या वर्षापासून फाटलेलं प्रेम या कागदावर शांतनू एकत्र करता येत तेव्हा आता आदितीच्या बड्डेच्या दिवशी शांतनू आदितीला प्रेमाने कशी आई अशी हाक मारतो हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब